मिरज तालुक्यातील भोसे परिसरात स्टोन क्रशर सुरू असून परिसरातील शेकडो एकर शेतीच्या उत्पन्नास बाधा आणणारे आहे. सिद्धेवाडी भोसे गावच्या हद्दीमधील स्टोन क्रशरच्या धुळीमुळे गावकऱ्यांचे आणि शेतकऱ्यांचे आरोग्य धोक्यात आले असल्यानं त्यांच्या उपचाराकरता विशेष मदत देणे गरजेचे आहे. या अनुषंगानं शासनानं तसेच स्टोन क्रशरच्या मालकानं भरघोस मदत द्यावी. शिवाय स्टोन क्रशरच्या धुळीमुळे भोसे आणि सिद्धेवाडी गावातील जवळपास शेकडो एकर शेतीचे नुकसान झाल्यानं आणि उत्पन्न नसल्यानं संबंधित शेकडो एकर शेतीचे तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना तातडीनं नुकसान भरपाई देणे गरजेचे आहे. अन्यथा सिद्धेवाडी गावालगत असणाऱ्या नागपूर रत्नागिरी महामार्गावर रास्ता रोको करणार असल्याचा इशारा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या उपस्थितीत पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे युवक प्रदेशाध्यक्ष इंद्रजित घाटे यांनी दिला. यावेळी सांगली जिल्हा अध्यक्ष महेंद्र गाडे, कार्याध्यक्ष युसुफ शेख, महासचिव अरविंद कांबळे, संघटक यंगप्पा शेट्टी, तालुका अध्यक्ष परसराम कोळी, मिरजशहर अध्यक्ष शहाबुद्दीन शेख, मेहबूब शेख, अकबर सय्यद, मलिक पठाण, सुलतान मुश्रीफ आदी उपस्थित होते. आज आम्ही पीपल्स रिपब्लिकन पार्टीतर्फे सर्व भोसे व सिद्धेवाडी येथील शेतकऱ्यांच्या शेतात बांधावर जाऊन तिथले इथली पाहणी केली असता इथली परिस्थिती अत्यंत बिकट आहे. इथल्या श्लोक न असलेल्या एका मंत्र्यांच्या सांगली जिल्ह्यातील पुत्राच्या क्रशरच्या धुळीमुळे इथले 80 ते 85 एकर बागेचे द्राक्ष बाग असू दे, काकडी, पेरू शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना दम्याचे धुळीमुळे दम्याचे श्वसनाचे विकार सुरू झाले आहेत. तसेच इथल्या जनावरांची स्थिती ही आहे. इथं स्वतः पाहणी केली असता काल अंकुश जाधव यांनी स्वतःची बाग काढून टाकली आहे. तरी गुरु तशीच प्रशासनाला विनंती करतो तात्काळ ह्याचे पंचनामे करून सगळे यांना शेतकऱ्यांना भरपाई नाही झाली तर महाराष्ट्र शासन प्लस पालकमंत्र्यांना जाब विचारल्याशिवाय राहणार नाही.